कर्तव्य तत्पर आयुक्त म्हणून ठाण्यामध्ये प्रसिद्ध असणारे संजीव जयस्वाल सध्या उद्विग्न झाले आहेत. अविश्वास ठराव आणून आपली बदली करा, मी विरोध करणार नाही असं जयस्वाल यांनी परवाच्या पालिका सर्वसाधारण सभेत म्हटलं. जयस्वालांवर ही वेळ का आली याची कारणं शोधायचा आम्ही केलेला हा प्रयत्न. ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या बदलीच्या भावनिक आवाहनानंतर आता ठाण्यात राजकारण तापू लागलंय. ठाण्याचे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे संजीव जयस्वाल यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिंदे जयस्वाल यांच्या मैत्रीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल अशी भीती भाजपला वाटू लागली आहे. म्हणूनच विरोधी बाकांवर बसलेले भाजप नगरसेवक आयुक्तांची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना नेते करत आहेत. काही नगरसेवक काही वैयक्तिक काही मतभेद असू शकतील, परंतु ते देखील निश्चितपणे दूर करता येतील आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे हातात हात घालून यापुढे चांगलं काम करतील असा प्रयत्न निश्चितपणे पालकमंत्री म्हणून माझा आशय. आयुक्त आणि आम्ही सत्ताधारी पक्ष हातात हात घालून काम करतोय, पण कदाचित काही लोकांना ते काम बघवत नाही आहे, काहीतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आयुक्तांना त्यांचा विरोध आहे, परंतु आयुक्तांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत. तर आयुक्त हुकुमशाहीप्रमाणे काम करतात, त्यामुळे आम्ही त्यांचा विरोध करत आहोत असं भाजप गटनेत्यांनी म्हटलंय. चर्चा झाली असती तर सुरुवातच अशी करणार होतो की एकाने विचारलं, अरे भाऊ मिरच्या कशा केव्हा झोंबतात रे, तर त्याचं एकच उत्तर आहे, खरं बोला मिरच्या झोंबतात. ठाण्याचं भलं होत असेल तर नेहमीच आयुक्तांना पाठिंबा देऊ असं विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी म्हटलंय. ठाणेकर जनताही आयुक्तांच्या धडाकेबाज कामावर खुश असून त्यांनी विकासाची कामं करत राहावीत अशी त्यांची इच्छा आहे. जो काम करतो त्याला एवढं काम केल्यानंतर शेवटच्या वर्षात जो रिपोर्ट कार्ड असं वाईट मिळत असेल त्याला वाईट वाटणारच, त्यामुळे भाजप नगरसेवकांबद्दल त्यांनी भूमिका आपली स्पष्ट केलीच की हेच मला डोक्यावर घेऊन फिरत होतं आणि असं काय झालंय त्यांनाही कळत नाही आहे की कशामुळे असं होतं की आज मला तुम्ही हे करताय, त्यामुळे त्यांनी त्या नाराज होऊन त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि निश्चितपणे आयुक्त गेले या मधल्या पिरियडमध्ये आत्ताच्याच ह्याच्यात तर तेवढे जे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत मला नाही वाटत ते ठाणेकरांना पूर्णत्व जाताना दिसतील, कारण त्यांनी नुसते प्रोजेक्ट्सच नाही घेतले तर त्यासाठी लागणारा जो का रेव्हेन्यू असतो तो जमा करण्याचा देखील हातखंडाही आयुक्तांचा होता, त्यामुळे निश्चित ठाण्याचं मोठं नुकसान होईल. त्यांचा कार्यकाळ असाच पुढे चालत राहावा आणि त्यांनी अजून अनेक सुविधा या ठाण्यासाठी कराव्या. त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी जितक्या चांगल्या गोष्टी आजपर्यंत केल्या त्याचा आम्हाला फायदाच आहे, आणखी देखील चांगल्या गोष्टी त्यांनी कराव्या हीच आमची इच्छा आहे. साहेब चांगली कामं केलेली रस्ते वगैरे सर्व आणि जे चांगली कामं करतात आणि ते करत राहावे त्याच्या पुढे अशी आम्हाला त्यांना त्यांची गरज आहे ठाण्याला, याच्या पुढे त्यांनी कामं करत राहावी. ठाण्यासाठी रस्ते दिले, अजून फुटपाथ वगैरे आता वर्तकनगर वगैरे एरिया आहे सर्व म्हणजे चांगले केले आणि मोठे रस्ते मोठे पब्लिक जशी पाहिजे होते तशी गरज होती तसे त्यांनी बनवले, गार्डन्स बनवलेले म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. ठाण्यातल्या बहुतेक सर्वच नागरिकांना जयस्वाल साहेबांबद्दल आदर आहे, कारण त्यांनी खूप अत्यंत चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांनी कायम ठाण्याच्या विकासाकडेच लक्ष दिलेलं आहे असं वैयक्तिकरित्या मला तरी वाटतं. गेल्या 3 वर्षात ठाण्याचा चेहरा मोहरा पालटलाय. संजीव जयस्वालांची कामांमधली भूमिका त्यांच्या टीकाकारांनाही मान्य आहे. रस्ते रुंदीकरणग्रस्तांची तातडीनं पर्यायी व्यवस्था, वाहतूक कोंडीमुक्त ठाण्यासाठी विशेष प्रयत्न, क्लस्टर डेव्हलपमेंट, ठाण्याच्या पूर्वेकडचा सॅटिस असे एकनं अनेक प्रकल्प जयस्वालांनी मार्गी लावलेत. कर्तव्यदक्ष अधिकारी आणि राजकारणी ह्यांचं वेळाभोपळ्याचं नातं नेहमी समोर येत असतं. इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला चाप हे कारण असतं, इथे ठाण्यात मात्र विकास कामं व त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता हे जयस्वालांच्या उद्वनगणतेचं कारण असल्याची चर्चा सध्या ठाण्यात सुरू आहे. व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.